मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी कर्मचाऱ्यांबाबत अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ती म्हणजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळाली शाबासकी तर अंगणवाडीतील मूल्ये झाली हुशार जिज्ञासा अन कुतूहर वाढविण्यासाठी केला नवीन प्रयोग तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नसे। करा समोर बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर वेल्हे तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या चिरमोडी गावातील अंगणवाडीने अभिनव प्रयोग राबविला आहे विद्यार्थी दशेतच लहान मुलांना काही नवीन शिकण्याची गोडी लागते त्यावेळी मिळालेले ज्ञान हे त्यांना केव्हाही उपयुक्त ठरणारे असते त्यासाठी शिक्षक नेहमी शाळेत विद्यार्थ्यांकरिता काहीतरी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सार्वजनिक विकासासाठी प्रयत्न करत असतात वेल्हे तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या चिरमोडी अंगणवाडीतील राबविलेल्या उपक्रमाची भरपूर चर्चा होत आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत चिरमोडी आणि पंचक्रोशीतील अंगणवाड्यांनी लहान मुलांमध्ये जिज्ञासा अन कुतूहल निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे मुलांना खेळाच्या माध्यमातून पोषण आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे तर पोषण रॅली पोषण परी पोषण प्रतिज्ञा देखील घेण्यात आली याचबरोबर व्यवहार कळवा बाजारपेठेतील ओळख व्हावी म्हणून छोटी छोटी दुकाने देखील तयार केली होती सोबतच अंगणवाडी शाळांची रंगरंगोटी करून विविध चित्रांनी भिंती बोलके करण्यात आल्या आहेत तर बालकांना रमण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य देखील पुरवण्यात आले आहे अंगणवाडी सेविकांनी पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान व नाविन्यपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून सर्वांगीण विकास साधणे हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे चिरमोडीच्या अंगणवाडी शिक्षिका भाग्यश्री पुरोहित यांनी सांगितले